आजही 24 तास एक पाऊल पुढे. कर्नाटकातील एका उद्योगपतीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर तब्बल 1500 कोटी रुपये देणार असल्याचं सांगितलंय. ही रक्कम पंढरपुरातील विकास कामांसाठी वापरावी असा त्यांचा आग्रह आहे. याबाबत ते लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार आहेत. विठुरायाच्या चरणी आता 1500 कोटींचं दान जमा होणार आहे. कर्नाटकातल्या एका उद्योगपतीकडून 1500 कोटींचं हे दान दिलं जाणार आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी देखील आपण चर्चा करणार आहोतच. मात्र दानाच्या या रकमेमधून पंढरपूरचा विकास व्हावा अशी इच्छा या भक्तानं व्यक्त केलेली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.